दुधाला प्रति लिटर 30 रुपयाचा दर मिळावा यासाठी राज्यभर सुरू असणाऱ्या आंदोलनामध्ये हस्तक्षेप करण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी घ्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारचं आवाहन किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही करतो आहोत। राज्य सरकारमध्ये सामील असणाऱ्या अनेक घटकांचे हित संबंध हे दूध व्यवसायामध्ये विशेषतः दूध पावडर बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये सामावलेले आहेत आणि म्हणून हे घटक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांची या प्रश्नांच्या बद्दल सातत्याने दिशाभूल करतात आणि त्याद्वारे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका राज्य सरकारच्या वतीने घेण्याचा प्रयत्न करतात। किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना विनंती करते की या हितसंबंधी व्यक्तींचे कावे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत तातडीने हस्तक्षेप करावा आणि दुधाला प्रति लिटर 10 रुपयाचं अनुदान आणि दूध पावडरला निर्यातीसाठी 50 रुपयाचं निर्यात अनुदान तातडीने जाहीर करावं आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारचं आवाहन किसान सभा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना आम्ही करतो आहोत।